सुस्वागतम सुस्वागतम आज बाराय भूगोल वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे मी प्राध्यापक यादव एस बी गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर यांच्या वतीने अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण बाराई भूगोल पाठ्यपुस्तकामधील प्रकरण तिसरे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणामधील आज आपण अतिशय महत्त्वाचा असा उपघटक निवडलेला आहे वास्तविक आपल्या जीवनाशी अतिशय निकटचा असा विषय आपण या ठिकाणी अध्यापनासाठी अध्ययन अध्यापनासाठी आज निवडलेलं आहे त्याचं नाव आहे ग्रामीण भूमी उपयोजन तर विशेषतः यापूर्वी आपण जवळजवळ एक ते दहा व्हिडिओ पाहिलेले आहेत या व्हिडिओला आपला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि असाच प्रतिसाद तुमचा या ठिकाणी याही व्हिडिओला मिळावा अशी अपेक्षा करतो आणि पुढील अध्ययना अध्यापनासाठी सुरुवात करतो आता पहा ग्रामीण भूमी उपयोजन किंवा नागरी भूमी उपयोजन भूमी उपयोजन म्हटलं की या ठिकाणी या नावामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे तर एक लक्षात घ्या तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जो टॉपिक दिलेला आहे प्रकरण तिसरे भूमी उपयोजन भूमी म्हणजे जमीन आणि उपयोजन म्हणजे उपयोग करणे किंवा वापर करणे जमिनीचा सुयोग्य वापर करणे याच्याशी निगडीत हा उपघटक अवलंबून आहे आता हे मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी काय केलेलं आहे पाठ्यपुस्तकाचं मुखपृष्ठ व मलपृष्ठ मुखपृष्ठ म्हणजे जो फ्रंट पेजचा जो भाग आहे तो आणि मलपृष्ठ म्हणजे साइड एक लक्षात घ्या आता हे पाठ्यपुस्तकाचं मुखपृष्ठ किंवा एकंदरीत दोन्ही जरी तुम्ही पाहिलं तर एकच चित्र आहे बघा तर या एका चित्रामध्येच बराचसा आशय या उपघटकाशी निगडीत दिलेला आहे आता तो कसा तर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये ग्रामीण आणि शहरी असं भूमी उपयोजनाचे दोन भाग केलेले आहेत आता ग्रामीण भागामध्ये जमीन कोणकोणत्या कारणासाठी वापरली जाते तर विशेषतः त्याच्यामध्ये याच्यापूर्वी जर थोडंसं आपल्याहून जे ज्ञाताकडून अज्ञाताकडे अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये विशेषतः ज्ञाताकडून अज्ञाताकडे आपल्याला ज्ञात काय आहे तर स्वतःची आपली जमीन असेल मग त्या ठिकाणी घराची जमीन असेल घर बांधलेली जमीन असेल किंवा शेतीची जमीन असेल आपल्याकडे ले समजा फॉर एक्झाम्पल उदाहरण दाखवलं एक पाहिलं तर एक दोन हेक्टर जमीन आहे समजा दोन हेक्टर याचा अर्थ पाच एकर जमीन आहे त्या पाच एकर जमिनीमध्ये एक स्वतःचं आपलं चांगलं टुंबाज घर बांधलेलं असतं त्या शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी एक विहीर असते किंवा त्या ठिकाणी ज्याच्याकडे विहीर नसेल तर त्या ठिकाणी एखादं शेततळं बांधलेलं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे आहे त्या पाच एकरामध्ये सगळी जमीन ओलिथाखाली असते असा काय भाग नाही तर त्याच्यामध्ये काही जमीन तुमची पडीक जमीन ही असते काही वनाखाली असते काही ऊसाखाली असते काही चराव जमीन म्हणून आपण आपल्याकडे पशुपालन व्यवसाय असेल तर चराव कोरणासाठी काही जमीन राखून ठेवलेली असते तर वेगवेगळ्या कारणासाठी ही जमीन राखून ठेवलेली जी असते किंवा वेगवेगळ्या कारणासाठी जमीन जी असते त्याचाच आपण या ठिकाणी या पाठामध्ये समावेश करणार आहोत आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं थोडंसं आपण या पाठ्यपुस्तकाच्या चित्राचं जसं तुम्हाला साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तक तुमच्या हातामध्ये आलं परंतु या चित्राचा संदर्भ काय तुम्हाला भेटलेला नसेल परंतु आज या उपघटकाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भूमी उपयोजन कशा पद्धतीचं केलेलं आहे या चित्रातून तुम्हाला जवळजवळ चार पानं लिखाण जरी केलं तरी तुम्हाला त्याचा अभ्यास कमी पडेल तसं या ठिकाणी या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आणि मलपृष्ठावर माहिती दिलेली आहे बघा आता ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीच्या झोपड्या असतात ग्रामीण असो किंवा शहरी असो तर याच्यामध्ये बघा विशेषतः आता याच्यामध्ये थोडंसं प्रस्ताव हवा आपण मुखपृष्ठाचा तुलनात्मक जर अभ्यास करायचा झाला तर याच्यामध्ये लक्षात येईल आता उदाहरणार्थ उपयोजन त्याचं पण वर्गीकरण करणार आहे आत्ताच मी तुम्हाला व्याख्या सांगितली भूमी म्हणजे जमिनीचा उपयोग कोण कोणत्या कारणासाठी केला जातो हे पाहणं म्हणजेच भूमी उपयोजन भूमि उपयोजन याच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे काय जमिनीचा उपयोग कोण कोणत्या कारणासाठी केला जातो हे पाहणं म्हणजेच भूमिउपयोजन आता भूमिउपयोजन जे जा आहे ग्रामीण भागामध्ये विशेषतः वेगवेगळ्या कारणासाठी जमिनी वापरली जाते आणि शहरी भागामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी जमीन वापरली जाते आता त्याच्यामध्ये जर थोडीशी भिन्नता जर आपण पाहिली म्हणजे भिन्न भिन्न स्वरूपाचा वापर आपल्याला पाहावयास मिळतो ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ग्रामीण भागातील जमिनीचा वापर विशेषतः शेतीसाठी किंवा शेतीशी शेती निगडीत वेगवेगळ्या व्यवसायासाठी वे वे केला जातो आणि नागरी भागातील जमिनीचा वापर जर आपण लक्षात घेतला तर निवासस्थाने म्हणजे विशेषतः जास्तीत जास्त घर बांधण्यासाठी आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय वे छोटे मोठे व्यवसाय किंवा माणीव असा ती यासाठी वापरला जातो आता याच्यामध्ये म्हटलेला बघा भूमीचा नैसर्गिक वापर भूमीचा नैसर्गिक वापर कशासाठी केला जातो आणि भूमीचा मानवनिर्मित घटकासाठी वेगळा केला जातो आता इथं नदी सरोवर झाडे सांगितलेत आणि मानवाने रस्ते इमारती कारखाने शेती हॉटेल मनोरंजन इत्यादीसाठी केला जातो आता याच्या मा जर तुम्ही पाहिलं आत्ता सांगितल्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेतीसाठी तुम्ही ही। या ठिकाणी जर पाहिलं तर बहुतांशी ही शेती या जंगलाला लागून बहुतांशी ही शेती आहे इथंसुद्धा तुम्हाला या रस्त्याच्या दोही तर्फावर जर तुम्ही पाहिलं तर शेती आहे किंवा मानवाने निर्माण केलेले हे रस्ते असतील या इमारती असतील हे खेडेगाव असतील किंवा हे कारखानदारी बघा आहे कारखानदारी किंवा निसर्गनिर्मित जर तुम्ही पाहिले ह्या टेकड्या डोंगरांगा जंगले या नदे ही नदी वाहत आलेली आहे बघा किंवा निसर्गनिर्मित ही समुद्र बी आहे किंवा निसर्गनिर्मित घटक जर आपण लक्षात घेतला तर या डोंगरांगाशिवाय इथं सरोवर दाखवलेलं आहे बघा या सर्व या निसर्गनिर्मित घटकांसाठी वापरलं जातं आणि या निसर्गावर मात करून माणू काय करतो तर रस्ते लोहमार्ग जलमार्ग याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचे घटक हे पाठ्यपुस्तकाचा पण मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ आहे बघा या चित्रामध्येच मी सुरुवातीला सांगितले की बरासा शेत दडलेला आहे आता हे रस्ते मार्ग आहेत बघा आणि त्याचबरोबर हा रेल्वे मार्ग आहे बा उजव्या कोपऱ्यामध्ये उजव्या बाजूला हे रेल्वे टाकले रेल्वे मार्ग टाकलेला आहे म्हणजे रस्ते झाले लोहमार्ग झाले त्यानंतर जलमार्ग तुम्ही पाण्यामध्ये समुद्रामध्ये जर पाहिलं असं सुसज्ज बोटी किंवा यांत्रिक जहाजं आहेत बघा लहान लहान बोटीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात त्याचबरोबर इकडं हवाई वाहतूक आहे बघा इथं जे एक, एक विमान तर लँडिंग झालेलं आहे म्हणजे अशा पद्धतीचं हवाई वाहतूक म्हणजे रस्ते लोहमार्ग जलमार्ग आणि हवाई मार्ग सगळ्या प्रकारचे वाहतूक मार्ग इथं निर्माण झालेले आहेत हे सगळे भूमी उपयोजनासाठी त्या ठिकाणी त्या जमिनीचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो किंवा इथं छोटी मोठी खेडीसुद्धा तुम्हाला दिसतात बघा जवळजवळ बारा पंधरा छोटी छोटी खेडी आहेत बघा शहराला लागून जवळजवळ याच्यामध्ये तीन शहरं आहेत मोठमोठी अशी बघा हे सर्वात मोठं शहर आहे त्याच्या खालोखाल हे दुसरं शहर आहे हे तिसरं शहर आहे त्यानंतर हे एक मोठा कारखाना आहे साखर कारखाना त्याला लागूनच दुसरा एक का कारखाना आहे बघा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे या ठिकाणी स्थापन झालेले आहेत आणि असा स्लायडिंगचा हा जमिनीचासुद्धा उतवताराचा उता भाग पायऱ्या पायऱ्याचा भाग इथं दाखवतो इथं निसर्गनिर्मित सरोवरसुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे ह्या सगळ्या बाबी आपल्याला काय सांगतात तर त्या ठिकाणी भूमी उपयोजन हो मग ग्रामीण भागासाठी असेल किंवा शहरी भागासाठी असेल अशा पद्धतीचा वेगवेगळ्या कारणासाठी मानव काय करतोय तर त्या जमिनीचा वापर करून घेतोय आता खनिजयुक्त जमीन जर असेल तर ती खाणकाम व्यवसायासाठी वापरली जाते आणि सखल सुपीक सपाट जमीन असेल किंवा नैसर्गिकरित्या सुपीक गाळांनी बनलेली जर जमीन असेल तर तिथं भात लागवड केली जाते शेतीसाठी की, शेती की वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात ऊसाची लागवड केली जाते तसं शेतीचा व्यवसाय केला जातो किंवा कोरोनानं काही जमीन पडेक का असते परंतु पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी त्याच्यावर चांगलं हिरवंगार कोरण वा वाढतं तर त्या ठिकाणी पशुपालन व्यवसाय केला जातो अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी जमिनीचा वेगवेगळ्या कारणासाठी वापर केलेला पाहावयास मिळतो आता बऱ्याच वेळा बघा तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये विशेषतः तुम्हाला भूमी आच्छादन आणि भूमी उपेजन आता मग नागरी ग्रामीण असेल किंवा नागरी असेल जमीन ग्रामीण भागासाठी वेगळ्या कारणासाठी वापरली जाते आणि नागरी भागासाठी वेगळ्या कारणासाठी वापरले ते परंतु बऱ्याच वेळा आपण आच्छादन आणि उपयोजन यातला फरक कळत नाही समजत नाही लक्षात घ्या म्हणजे जेमिनीचं आच्छादन कशाला म्हणायचं आणि उपयोजन कशाला म्हणायचं थोडक्यात आच्छादन म्हणजे नैसर्गिक जे घटक घडून येतात त्याला आपण आच्छादन म्हणतो आणि त्यावर मात करून आपण मानव मानवनिर्मित जे घटक त्याच्यावर निर्माण करतो ते उपयोजन म्हणायचं आपण त्याचा उपयोग करतो त्याला उपयोजन म्हणायचं त्या थोडक्यात आपल्याला वेगवेगळ्या चार मुद्द्यांच्या साह्यानं आपल्याला या ठिकाणी बऱ्याच वेळा तुम्हाला चार गुणांसाठी बघा फरक स्पष्ट करा प्रश्न विचारला जातो तुम्हाला परीक्षेमध्ये हा अतिशय महत्त्वाचा असा हा उपघटक तुम्हाला विचारला जातो आता त्याची व्याख्या किंवा अर्थ जर सांगायचा झाला भूमी आच्छादन कशाला म्हणायचं की भूमीवर आढळणाऱ्या पाणी बर्फ वणे वाळू हे सगळे निसर्नियमित घटक आहेत त्याचात आपण पहिल्या चित्रामध्ये पाहिलेलं आहे पाणी असेल बर्फ असेल वणं असतील किंवा वाळू असेल आता उदाहरणार्थ राजस्थानमध्ये किंवा इराण इराक सौदी अरेबिया किंवा जगातील बहुतांश वळवंटी प्रदेश जे आहेत हे नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी ते वळवंट निर्माण झालेले आहेत ते त्याचं आच्छादन आहे लक्षात घ्या ते त्याचं आच्छादन आहे आणि उपयोजनचं व्याख्या कशी करता येईल प्रत्यक्ष भूमीचा उपयोग मानव कोणत्या कारणासाठी करत आहे परत बघा प्रत्यक्ष भूमीचा उपयोग मानव कोणत्या कारणासाठी करत आहे त्यास भूमी उपयोजन असे म्हणतो मानव म्हणजे अनेक कारणासाठी करतो सुरुवातीला घर बांधण्यासाठी जमिनीचा वापर करतो त्यानंतर शेतीसाठी वापर करतो एखादं पाण्याचं तळ किंवा एखादा आपल्याकडं कुठल्याच प्रकारच्या सोर्सेस नसतील शेती म्हटलं की अगोदर पाणी पाहिजे मग एक छोटीशी विहीर पाडतो विहीर नसेल तर आपलं छोटंसं शेततळ तयार करतो किंवा बोरवेल पाडून त्या ठिकाणी बोरमधलं पाणी त्याच्यामध्ये साठवण्याचं काम करतो म्हणजे वेगवेगळ्या कामासाठी जमिनीचा वापर करतो त्यास भूमी उपयोजन असे म्हणतात आता त्याची निर्मिती कशी केली जाते बघा आता ही भूमी आच्छादन जे आहे याची नि भूमी आच्छादन घडून येतं म्हणजे विशेषतः ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो त्या आणि चांगली जमीन असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाडे वाढते म्हणजे वणां वणाचं आच्छादन होतं किंवा उपयोजन जर सांगायचं झालं तर हे मानवाकडून घडण भूमी उपयोजन हे मानवाकडूनच घडून येतं आता उदाहरणार्थ वेगवेगळी गावं असतील शहरं असतील तर त्या गावांना जाण्यासाठी आपण एक छोटासा अगोदर पाऊलवाटा तयार केले जातात त्यानंतर कच्चे रस्ते तयार केले जातात आणि त्या कच्च्या रस्त्याचं काही वर्षानंतर पक्क्या रस्त्यात रूपांतर होतं म्हणजे रस्ते, रस्ते, रस्ते निर्मिती हे मानवाकडून घडून येतं किंवा त्याचबरोबर रेल्वेमार्गसुद्धा टाकले जातात हे सगळे मानवनिर्मित घटक आहेत उपयोजन हे मानव निर्माण करतो आणि आच्छादन हे निसर्ग निर्मित घडून येतात आता उदाहरण जर सांगायचं झालं तर वनस्पती असेल पाणी असेल गवत असेल हे सगळे भूमी आच्छादनाची या ठिकाणी उदाहरणं आहेत आणि पर्यटन किंवा करमणूक वनोद्योग आणि शेती हे सगळे उदाहरणं जे काई -काई उन्च उन्च आहेत ते आपली उपयोजनाची आहेत म्हणजे पर्यटन काही काही ठिकाणी जर तुम्ही पाहिलं आता उदाहरणार्थ सध्या पावसाळा ऋतू आहे आणि आता भरपूर पाऊस पडतो तर विशेषतः आंबोली घाटामध्ये उंच उंच नयनरम्य असे धबधबे आहेत किंवा याच काळामध्ये विशेषतः तुम्ही महाबळेश्वरला गे गेला असाल तर हिरवीगार गर्द वनराई आणि त्याच गर्द वनराईमध्ये जे चांगली हिरवीगार शाल पांगरलेली अशी आपल्या पाहण्यासाठी आपल्याला नैरम्य असे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी जात असतो म्हणजे हे काही वेळेस निसर्गनिर्मित निर्मित घडलेले असतात तर काही वेळेस आपण पर्यटन म्हणून काही ठिकाणी त्यामध्ये मानवी हस्तक्षेप करून वेगवेगळ्या प्रकारची पर्यटन स्थळं आपण त्या ठिकाणी निर्माण करतो वन उद्योग वनावर आधारित छोटे मोठे उद्योगधंदे असतात शेती असते हे सगळे भूमी उपयोजनाची उदाहरणं सांगता येतील आता प्रकार जर सांगायचं झाले तर भूमी आच्छादनावर आच्छादन घटकानुसार वाळवंट असतील बर्फाच्छादित प्रदेश असतील इत्यादीमध्ये विभागणी त्याची केली जाते आणि उपयोजनामध्ये जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये प्रमुख दोन प्रकार केले जातात त्याच्यामध्ये ग्रामीण भूमी उपयोजन नागरी भूमी उपयोजन तर यापैकी आज आपण या ठिकाणी ग्रामीण भूमी उपयोजन याचा या ठिकाणी या आपण सविस्तर अभ्यास करूया आता उपयोजनाच्या अगोदर या ठिकाणी आपण वर्गीकरण केलेलं आहे वास्तविक दोन्हीही उपयोजनाचे प्रकार जे आहेत ग्रामीण आणि नागरी याच्यामध्ये उप त्याचे उपमुद्दे जर आपण पाहिले तर भरपूर आहेत एका व्हिडिओमध्ये किंवा एका तासामध्ये संपण्यासारखे नाहीत म्हणून मी या ठिकाणी त्याचे दोन भाग केलेले आहेत आज आपण आजच्या या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये आज, प्रक्रिये आज ग्रामीण भूमी उपयोजनाचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण नागरी भूमी उपयोजनाचा याचा सविस्तर आपण अभ्यास करणार आहोत आता याच्यामध्ये आपण पुढील ह्याच्यामध्ये स्वतंत्र अभ्यास कर करणारच आहोत पण तरी त्याचा जर धावता आढावा जर घ्यायचा झाला तर याच्यामध्ये ग्रामीण भूमी उपयोजन म्हणजे विशेषतः शहराला लागून जी छोटी मोठी खेडं असतात गावं असतात वाड्या असतात वस्त्या असतात त्या जमिनीमध्ये विशेषतः कोणकोणत्या कारणासाठी जमीन वापरली जाते याचा आपण या ठिकाणी आढावा घेतला जातो आता विशेषतः बघा वणे म्हणजे वणासाठी साधारणतः तेहतीस टक्के जमीन राखून ठेवावी लागते त्याची अनेक कारणं आहेत आपण पुढं पाहणारच आहोत दुसरं आहे बिगर शेती तिसरं आहे ओसाड पीक अणुत्पादक जमीन चौथा आहे कायमस्वरूपी गायरान व चराव कोरणे पाचवं दिले बघा किरकोळ वृक्ष पिके व वनराई जमीन यालाच आपण म्हणतो निव्वळ लागवडीखालील नसलेली जमीन सहावं दिलं बघा पिकाऊ अणुत्पादक जमीन सातवं दिले बघा चालू पडजमीन आठवं आहे चालू पड पड पडजमीन आणि शेवटचं दिलेलं निव्वळ लागवडीखालील क्षेत्र तर याचा आपण पुढील काही स्लाइडच्या माध्यमातून सविस्तर अभ्यास करूया तर भूमी उपजनामध्ये वणे हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे वणे ही वेगवेगळ्या कारणासाठी इथं राखून ठेवले जातात आपल्याला माहीत असेल की अकरावीमध्ये वणे किंवा वण्यांची प्रकार किंवा आंतरराष्ट्रीय जागतिक वितरण आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे म्हणजे याच्या पाठीमागचा मूळ शासनाचा किंवा या ठिकाणी मानवाच्या प दृष्टिकोनातून विचार जर करायचा झाला तर त्याच्या पाठीमागचं खरं कारण आहे की पर्यावरणाचं संतुल जर राखायचं असेल म्हणजे आज आपण त्या ठिकाणी विशेषतः आत्ता जर सध्या स्थिती सध्याची सद्धास्ति जर चालू परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर पर्यावरणामध्ये हवा ही अतिशय काय उ... उ... म्हणतो आपण जे पर्यावरणाच्या वाढीसा वाढीच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर अतिशय स्वच्छ अशी हवा निर्माण झालेली आहे कारण गेले साडेचार महिने झाले आपण या ठिकाणी लॉकडाऊन पिरियडमध्ये घरामध्ये बसून आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषणं जे आहेत ते घडून येत नाहीत याचाच संदर्भ घेऊन या ठिकाणी तुम्हाला वणांचं सांगतो की पर्यावरणाचं चा संतुलन जर चांगलं राखायचं चा असेल तर त्या त्या ठिकाणी समजा तुमची शंभर टक्के जमीन असेल तर त्यातली ते तेहतीस टक्के जमीन ही वणाखाली असणं फार गरजेचं आहे तरच आणि तरच त्या ठिकाणी मानवाला आपल्याला चांगल्या पद्धतीचा ऑक्सिजन हवा ही शुद्ध ऑक्सिजन मिळ मिळवता येतो त्यामुळे या क्षेत्रात वणाखालील जमिनीचा समावेश केला जातो वनाखालील क्षेत्र वाढवण्यासाठी शासनसुद्धा वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रयत्न करत आहेत किंवा वेगवेगळ्या सेवाभावी संस्थासुद्धा यामध्ये प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या कारणासाठी मानवाचा या वनावर मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप होतो मग इमारत बांधकामासाठी त्या ठिकाणी वृक्ष तोडली जातात किंवा त्या ठिकाणी काहीजण सरपण म्हणून त्या ठिकाणी वृक्षाची तोड केली जाते आता या सदर चित्रामध्ये तुम्हाला वनव्याप्त प्रदेश दाखवलेला आहे आणि हा माथ्याकडचा जो वनाचा वरचा छताकडचा जो ले ले। भाग आहे तो दाखवलेला आहे आणि हा पायथ्याकडचा भाग त्या ठिकाणी दाखवलेला आहे अशा प्रकारे जंगलामध्ये विशेषतः उंचच्या उंच आणि सरळ वाढणारी झाडं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले असतात आणि या ठिकाणी बराच भाग हा वनाने आच्छिरलेला असतो आता दुसरी जर ग्रामीण भागातील जर, जर जमीन लक्षात घेतली तर ती बिगर शेती म्हणून त्या ठिकाणी वापरात आणली जाते बिगर शेती म्हणजे कसं की त्या ठिकाणी मग ग्रामीण आणि नागरी मानवी असत्या आहेत विशेषतः यामध्ये ग्रामीण झोपड्या वगैरे आहेत काही वाडी आहेत काही पाडा किंवा वाड्या झोपड्या वगैरे तयार केल्या असतात तर काही नगरं च उंच इमारती याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बघा विशेषतः काही झोपड्या बी आहेत आणि उंचच्या उंच इमारती आहेत म्हणजे संमिश्र प्रकारच्या या ठिकाणी माणिवासी तुम्हाला पाहाव्यास मिळते आणि याच घरामध्ये राहणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा पुरवायचं म्हटलं त्याला आपण पायाभूत सुविधा म्हणतो रस्ते लोहमार्ग जलमार्ग आता इथं रस्ते दाखवलेले आहेत त्यानंतर हे कालवे दाखवलेले आहेत आणि या रस्ते लोहमार्ग जलमार्ग हवायमार्ग या मार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं काम करतो आणि त्यासाठीच खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये जमीन वापरात आणली जाते आणि त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये पिकवलं जाणारा ऊस असेल किंवा तांदूळ असेल किंवा कुठल्या प्रकारचं पीक असेल डाळवर्गाचं तर त्याच्यावर प्रक्रिया करायची म्हटली की त्या ठिकाणी कारखानदारी ही आलीच तर त्या कारखान्यालासुद्धा त्या ठिकाणी शहरापासून काही अंतरावर विशिष्ट अशी जागा राखून ठेवली जाते आणि त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजाची पूर्तता करण्यासाठी छोटे मोठे दुकानं किंवा लघु उद्योग कुटीर उद्योग असे किंवा मॉल्स असे उभारले जातात किंवा विशेषतः ग्रामीण भागामध्ये अशी दुकानं उभारली जातात आणि त्यासाठी विशिष्ट जागाही या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी लागते याशिवाय इतर द्वितीयक आणि तृतीयक श्रेणीच्या व्यवसायाचासुद्धा या ठिकाणी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते आणि त्या ठिकाणी या क्षेत्रातील श्रेणीतील क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतं आता तिसरा जर उपयोग आपण लक्षात जर घेतला तर ओसाड आणि नापीक किंवा त्याला आपण अनुत्पादक भूमी म्हणतो अनुत्पादक म्हणजे उत्पादन न देणारी जमीन वास्तविक ही निसर्गणीनिमित्त जमीन असते त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पीक कोणत्याही प्रकारे कितीही प्रमाणामध्ये यंत्रसामुग्रीचा तंत्राचा वापर जरी केला तरी त्या ठिकाणी कोणत्या कुठल्याच प्रकारची पिकं या ठिकाणी घेता येत नाहीत इथं उदाहरण दिलेलं आहे बघा मग इथं उंच सकल जमीन हे असं उंचच्या उंच असा शिखरासारख्या तीव्र उताराच्या जमिनी असतात आणि त्या जमिनी तर काही ठिकाणी असे अशा ओसाड माळरानं सुद्धा असतात किंवा हे वाळवंट दाखवलेलं बघा किंवा इथं गळयुक्त जमीन दाखवलेलं खचदरी किंवा गळयुक्त जमीन अतिशय तीव्र असं की याच्यामध्ये आपल्याला जंगल किंवा वणं वाढलेली आढळतात परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शेती करता येत नाही किंवा जी भूमी कृषी व्यवसायाखाली आणता येत नाही आता हा सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे पर्वतरांगाचाच भाग आहे परंतु एवढंच की इथं पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे हिरव्यागार वणराई वाढलेल्या आहेत आणि इथं पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे इथं काय झालेलं आहे म्हणजे साधारणतः कुसळ वाढलेली आहेत इथं फारशी हिरवी वनराई वाढलेली नाही आणि हा वाळवंटी प्रदेश आहे पूर्णपणे वाळवंटी प्रदेश ओसाड किंवा वाळवंटी प्रदेश इथं कुठलाही जर तुम्ही त्या ठिकाणी शोध लावला तंत्राचा वापर जरी केला तर त्या ठिकाणी फारसं उत्पादन काय शेतीयुक्त उत्पादन घेतलं जात नाही आणि अशी जी जमीन असते त्यालाच आपण काय म्हणतो ओसाड किंवा नापीक आणि त्याला दुसरं नाव दिलेलं आहे भूमी कुठल्याही प्रकारचं उत्पादन घेतलं जाणार नाही अशी जमीन म्हणजेच अनुत्पादक जमीन चौथं दिलं बघा कायमस्वरूपी गायरान किंवा चराव कुरणे आता बघा ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेतीबरोबरच त्या ठिकाणी काही ठिकाणी पाण्याची उपलब्धता नसते परंतु नैसर्गिकरित्या पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणी चांगली कुरणं वाढली जातात आणि त्याच कुरणामध्ये त्या ठिकाणी आपली गुरे काही खाजगी मालकीचे असतात तर काही शासकीय मालकीचे असतात किंवा ग्रामपंचायतीचे असतात आणि त्याच ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये आपल्या जनावरांना चारण्यासाठी लोक घेऊन जात असतात किंवा नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी सोडून दिलं की ते चरून आपापल्या घरीही येत असतात अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा या ठिकाणी जमिनीसाठी उपयोग केला जातो इथं दिलं आहे बघा गायरान किंवा चराऊस जमिनीची मालकी ग्रामपंचायत किंवा शासनाचीही असते आता सांगितल्या पद्धतीनं एक स्वतः मालकीचीही जमीन असते किंवा काही वेळेस ग्रामपंचायतीची थोड्या प्रमाणात खाजगी मालकीची असते आणि अशा जमिनी पंचायतीच्या सार्वजनिक मिळकतीचे साधन म्हणून वापरले जातात आता तसंच बघा पाचवा भाग दिलेला आहे बघा जे ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये किरकोळ वृक्ष किंवा पिके वनराईची जमीनसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला भूमी उपयोजनामध्ये ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये आपल्याला वापरात आणलेली दिसून येते बहुतांशी ज्या ठिकाणी खडकाळ जमीन आहे परंतु त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीनं पाणी उपलब्ध करता येते किंवा वेगवेगळ्या सिंचन पद्धतीचा वापर करून मग अशा प्रकारच्या फळझाडा फळबागा लावता येतात किंवा फळझाडाखाली असलेल्या क्षेत्राच्या यामध्ये समावेश केला जातो आणि विशेषतः खाजगीरित्या आता इथं मी विशेषतः या चित्रामध्ये द्राक्ष बाग दाखवलेली आहे बघा या ठिकाणी आंब्याची बाग दाखवलेली आहे इथं इडलुंबू आहे किंवा सॉरी पेरू आहे इथं तुम्हाला डाळिंबीची बाग दिसेल इथं तुम्हाला आंब्याची बाग दिसेल म्हणजे अमराई आहे अशा पद्धतीच्या बागा ज्या आहेत विशेषतः काळी कसदार जमीन असेल किंवा काहीकडे खडकाळ जमीन असेल तर त्या आपापल्या जमिनीच्या उपलब्धतेनुसार किंवा जमिनीचा कस किंवा पोत लक्षात घेऊन शेतकरी काही काही शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता कमी असते तर त्यामध्ये सिंचन ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून अशा पद्धतीच्या बागा वाढवल्या जातात आणि अशाही पद्धतीचं आपल्याला जी एकंदरीत एक जमीन जी आहे जी की एकोणतीस टक्के एक 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 जमीन आहे त्या एकोणतीस टक्के जमिनीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी जसं की आपण म्हणतो शंभर टक्के भूमी असेल तर त्या शंभर टक्के भूमीमध्ये एक एकाहत्तर टक्के पाणी आणि एकोणतीस टक्के जमीन जी आहे त्या एकोणतीस टक्के जमिनीचं विभाजन या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी केलं जातं तीच ही वनराई असेल किंवा वेगळ्या भागासाठी असेल त्यानंतर सहावं दिलेला बा पिकाऊ पण अनुत्पादक जमीन म्हणजे खऱ्या अर्थानं काही वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की त्या ठिकाणी आता उदाहरणार्थ जमीन ही चांगलीच असते पिकाऊ जमिनीच असते परंतु काही कारणास्तव एखाद्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या वे कारणासाठी समजा नोकरीच्या निमित्तानं तो शहरी भागाकडे गेला असेल तर त्याकडे लक्ष देणं जमत नाही किंवा काही शेतकऱ्याकडे जमीन भरपूर असते परंतु ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी पिकवण्यासाठी वापरली पर जाते परंतु काही ठिकाणी ती पाणी नसेल तर पिकाखाली आणली जात नाही म्हणून ते अनुत्पादक म्हणून त्या ठिकाणी जमीन वापरात येते म्हणजे इथं सांगितलं पाच वर्षापेक्षा अधिक काळ पडीक असलेल्या जमिनीचा यामध्ये समावेश होतो म्हणजे बरेच वर्ष त्या ठिकाणी घरामधील कोणतंही एखादं कौटुंबिक त्या ठिकाणी अडचण आलेली असेल आणि त्या ठिकाणी सलग त्या शेतीकडे फारसं दुर्लक्ष झालेलं नसेल किंवा कामाच्या निमित्तानं किंवा वेगवेगळ्या कारणास्तव काही वर्षासाठी तो त्या ठिकाणी स्थलांतरित झालेला असेल तर असे पाच वर्षापेक्षा अधिक काळ जर ती जमीन पडेक राहिली तर त्याला आपण पिकाऊ पण अनुत्पादक जमीन असं म्हणतो तर या जेमिनी कोणत्याही वेळेस भर घालून किंवा लागवडी खाली आणता येतात इथं खाली थोडंसं दाखवलेलं आहे बघा म्हणजे काही वेळ शेतकरी काय करतात तर त्या ठिकाणी समजा अगदीच खडका जमीन असेल तर त्यामध्ये थोडीशी मुरमाड जमीन काही काळी कसदार जमीन काही फुटाची थाट भर घाल घातली जाते आणि काही पाण्याच्या सोर्सेस उपलब्ध करून त्या ठिकाणी काय केलं जातं तर तिथं पिकं घेतली जातात आता त्यानंतरचा जा सातवा जो प्रकार आहे तो चालू पडीक जमीन म्हणजे आता या प्रकारामध्ये म्हणजे साधारणतः एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ जर लागवडी नसलेली जमीन या क्षेत्रात येत असते म्हणजे आता इकडं पलीकडं जर तुम्ही पाहिली तर बघा म्हणजे एक वर्ष किंवा त्यापेक्षाही कमी काळासाठी म्हणजे चालू पिकाखालचीच असते परंतु एक वर्षासाठी त्या ठिकाणी काही लोक काय करतात की त्या ठिकाणी सलग पिकं घेऊन झाली की ते थोडंसं उत्पादन घटतं आता उदाहरणार्थ आपल्या कोल्हापूरचं सांगायचं झालं तर सलग ऊस पीक घेतल्यामुळं ऊसाचं उत्पादन दर हेक्टरी घटलं जातं मग अशावेळी शेतकरी काय करतात तर एक वर्षासाठी पीक त्या ठिकाणी जमिनाशी ओसाड अशी राखून ठेवली जाते आणि मग नंतर आपल्याला घेतलं जाणारं पीक जे आहे ते भरघोस पीक मिळतं किंवा जमिनीचा पोत सुधारा सुधारला जातो यासाठी काही कालावधीसाठी ती जमीन पडीक ठेवली जाते जाणीवपूर्वक पडी ठेवून नैसर्गिक कसदार किंवा सुपीकता प्राप्त होते म्हणून ही जमीन त्या ठिकाणी राखीव ठेवली जाते त्यालाच पण चालू पण जमीन म्हणतो म्हणजे आवर्जून ती पडीक ठेवली जाते त्यानंतरचा जा बघा चालू पडशिवाय जमीन आता या ठिकाणी चालू पडशिवायची जमीन म्हणजे ही लागवडीयोग्य जमीन असते परंतु एक वर्षापेक्षा जास्त आणि पाच वर्षापेक्षा कमी काळासाठी जर पडीक ठेवली तर ती चालू पण पडशिवायची जमीन बनते किंवा दुसरं सांगायचं झालं तर पाच वर्षापेक्षा जास्त पडीक राहिल्या जमीन राहिल्यास लागवडीच्या अनुत्पादक जमीन वर्गात मोडते म्हणजे पाच वर्षापेक्षा जास्त जर त्या ठिकाणी जमीन राहिली तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पीक यामध्ये वाढलं जात नाही जर वाढत असेल तर त्या ठिकाणी दर हेक्टरी उत्पादन त्या ठिकाणी घटलं जातं असंही या ठिकाणी आपल्याला यामध्ये लक्षात येतं म्हणून याला आपण काय म्हणतो चालू पण पट शिवायची पट जमीन आणि शेवटचा जो प्रकार आहे ग्रामीण भूमी उपयोजनात जी आज आपण आपल्या कोल्हापूर परिसरामध्ये जे पाहावयास मिळतो तो म्हणजे निवळ लागवडीखालील क्षेत्र म्हणजे प्रत्यक्ष लागवडीखालील क्षेत्र जे आहे की ज्या शेतीमधून तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळतं आणि याच जमिनीचा त्या ठिकाणी निव्वळ लागवडीखालील क्षेत्रामध्ये त्याचा समावेश केला जातो यामध्ये अन्नधान्य जनावरांसाठी चारा असा या जमिनीमधून आपल्याला उपलब्ध करता येतो आता इथं बघा मी चित्रामध्ये काय दाखवलेलं आहे तर हे ऊसाचं क्षेत्र आहे बघा इथं ऊसाचं क्षेत्र आहे इथं ऊसाचं क्षेत्र आहे परंतु यातली एक मधली जमिनी जमिनीचा जो, जो भाग आहे तो ऊसतोड केलेला आहे आणि कारखान्याला बैलगाडीमध्ये ऊस भरून त्या ठिकाणी शेतकरी घेऊन चाललेला आहे इथेही तुम्हाला बघा वेगवेगळ्या प्रकारची पिकं वेगवेगळी छोट छोटीशी काही बागवाजा त्या ठिकाणी झाडंझुडपं वाढलेली आहेत आणि अंतर्गत त्या ठिकाणी पिकंही घेतलेली आहेत इथंसुद्धा तुम्हाला बघा बागवाजा त्या ठिकाणी तुम्हाला शेती दिसते म्हणजे अशा प्रकारची त्या ठिकाणी बहुतांशी शेतकरी जास्तीत जास्त क्षेत्र आपलं पिकाखाली कसं आणता येईल याकडे त्यांचा सातत्यानं प्रयत्न असतो तर अशा पद्धतीनं आपण आज उपयोगन म्हणजे काय आणि या भूमी उपयोजनामध्ये एक तीन ते नऊ ग्रामीण उपयोजनातले प्रकार आपण त्या ठिकाणी अभ्यासले आहेत म्हणजे नऊ प्रकारामध्ये त्या ठिकाणी जमीन वापरली जाते त्याच्यावर आधारित आपण हा स्वाध्याय सोडवणार आहे त्याच्यामध्ये सविस्तर यामध्ये प्रश्न विचारतो ग्रामीण उपयोगन स्पष्ट करा आत्ता जे आपण पाहिलं ते भौगोलिक कारणामध्ये ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन ही शेतीशी निगडीत असते आणि फरक स्ष्ट करामध्ये जे आपण सुरुवातीला जे पाहिलं एक चार्ट तो चार्ट इथे विचारला जातो चार गुणांसाठी भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन यातला आपल्याला फरक सांगायचा आहे धन्यवाद